हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. या टाईमची ट्रिप थोडी वेगळी आहे आणि का वेगळी आहे ते तुम्हाला समजेलच. सो द स्टोरी बिगिन्स फ्रॉम नितेश कुंज आणि ही आमची स्क्वॉड. तर ह्यांच्यासोबत आपण फिरणार आहोत अलिबाग. बट बिफोर वी बिगिन लेट्स मीट ईच अँड एव्हरी वन फ्रॉम स्क्वॉड. मीट अभिजित ए के अभी द चॉकलेट बॉय, आमच्या स्क्वॉडमधील सिंगर अँड फूडी. नेक्स्ट इज स्क्वॉडमधील पार्टी परिंदा, मोस्ट दिलदार पर्सन ऑफ स्क्वॉड रुचिका, नौटंकी अँड कॉमेडियन ऑफ ग्रुप. नेक्स्ट इन लाईन इज हिरो ऑफ अवर स्क्वॉड, कोणत्याही प्लॅनमध्ये पहिले हा बोलणारे आणि निघताना सगळ्यात शेवटी निघणारे असे कमलेश भाई. लेट्स मीट अवर रायटर ऋतुजा, अदर दॅन रायटिंग मॅडममध्ये एक हिडन डान्सर पण आहे. मीट श्रवण द शाय गाय फ्रॉम द स्क्वॉड, तसं बोलायला सुचत नाही याला लगेच, बट माणूस इंटरेस्टिंग आहे. आणि हाच चैतन्य आणि त्याची फॅमिली, सरप्राइझिंगली हेही आम्हाला अलिबागमध्येच भेटले. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, आम्ही ट्रॅव्हलॉगर्सचे सर्वे सर्वा. वेलकम टू अलिबाग द पॅराडाईज ऑफ बीचेस. अँड ओके वी आर रेडी टू गो टू अलिबाग. तर आम्ही सकाळी 5:30 घरातून निघालो. आम्ही टोटल 7 लोक होतो. सो वी डिसाइडेड 3 जण ऑटोने जातील आणि 4 जण कारने. तर आम्ही लगेचच ओला बुक केली. ऋतुजाची ओला ऑटो लगेच आली, सो ते लगेच निघाले आणि आम्ही 4 जण कारने निघालो. सो लेट मी टेल यू द प्लॅन. अलिबागला जाणाऱ्या बोटी बंद होत्या, सो वी डिसाइडेड टू गो बाय बस. सकाळी ट्रॅफिक नसल्यामुळे आम्ही 20 मिनिटांमध्येच ठाणे सीबीएस गाठलं आणि तिथून अलिबागसाठी बस पकडली. प्रवास तसा 3 तासाचा होता, बट आम्ही एवढी मजा करत गेलो की वेळ कसा गेला समजलंच नाही. गप्पा गोष्टी गाणी नुसती धमाल. सुरुवात आम्ही गाण्याने केली. कहते हैं दुनिया वाले प्यार न कर, प्यार तो है एक रोग, तू इस रोग से डर. वाह अभी काजू कतरी घेऊन आल्या सगळ्यांना, एक एकच पीस भेटलाय. ओपी होता, ओपी. थँक्यू अभी यार, थँक्यू थँक्यू बोलायला सगळ्यांनी. या काजू कतरीसाठी करावी लागणारी कसरत ही तेवढीच मोठी होती. रूल इज की प्रत्येकाबद्दल तुम्हाला 10 चांगली वाक्य बोलायची आहेत. शाळेपासूनचे आमचे मित्र सौरभ लाड, लाडू रावाने प्रसिद्ध, स्वतःला ए वाय असे म्हणणारे अभिमान आहे. आपल्याला
कैसे आप थे सुमित सुमित भाऊ पारकर ट्रेकर ओपी ऑर्गेनाइजर ओपी ट्रैवल ऑगर से पार्टनर लिविंग बस से को ओनर सुमित पारकर स्वैग ओपी गरीबांचे ब्लॉगर गरीबांचे ऍक्टर नेतृत्व चेहऱ्यावरून मासुमियत गळत असताना हवेने लपवलेले असे आमचे सुमित भाऊ पारकर लाखो दिलांची धडकन 100 डीएम इंस्टाग्रामला 700 फॉलोअर भारदस्त व्यक्तिमत्व ओरिजिनल एकमेव द्वितीय हसीना पारकर यांचे भाऊ सुमित भाऊ पारकर पीटर पारकर यांचे लांबचे पीटर पारकर यांचे बंधू सुमित पारकर यांना मनाचा सलाम 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 रॉकी बाई सलाम सलाम नाम है शरण जैसे उड़ती पवन जैसे किया मंदिर में हवन मूर्ति लाल कीर्तिमान असं भावय वक्तव्य चाईच्या बाहेरून चाई देणार आहे परकी असून आपले से वाटणार नाही कवळे कवळे ट्रेकर कवळे कवळे ट्रेकर होणार आणि श्रेयस कुडाळकर यांचे लाडके बंधू मागितल्यावर 500 आणि 1000 मागे पुढे न बघणारे एकाच महिन्यात आता थोडी तारीफ रुचिकाची ऐकूया काय बोलायचं ताईं बद्दल एक भरवणारी व्यक्तिमत्व 200 किलोचं काळीच घेऊन काळीच घेऊन माझ्या दादा काळाचा तुकडा कापून देतील अशा पण खिरीची प्लेट पुढे पास करत नाही अशा खिरुताई खिरुताई गोड गोंडस गळ्याच्या विजय असो गोड गोंडस गळ्याच्या सगळ्यांना धडे शिकवणाऱ्या तो फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आई होप आवडलाच असेल क्योंकि ये तो बस झाकी है पिक्चर अभी बाकी है ही तो फक्त आमची जर्नीज होती नागावमध्ये केलेली खरी मजा ही तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटेल तो ये तो काही दिवसात चॅनलवर अपलोड होईलच तो बघण्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ मधले फेवरेट पार्ट्स तुम्ही कमेंट करू शकता जे बेस्ट कमेंट असेल ते आम्ही पिन करू तो खूप साऱ्या कमेंट्स करा तुम्ही मला खूपच आवडेल तुमचे तुम्हाला जे काही आवडते ते या व्यतिरिक्त आम्ही ऑक्टोबरमध्ये काही ट्रेक्स पण ऑर्गनाईज करणार आहे तर तुम्हाला अशाच व्हिडिओमध्ये यायचं असेल तर तुम्ही नक्कीच ट्रेकचा पार्ट्स बनू शकता सगळ्या डिटेल्स आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील तर तुम्ही आमच्या ट्रॅव्हलॉगर्स इंडियाचा इंस्टाग्राम हँडल फॉलो करू शकता टिल देन स्टे सेफ स्टे हॅपी कीप ट्रॅव्हलिंग